आपल्या सेकंड चोकोली रेसिपीकडे वळूया, ज्याचं नाव आहे सिंपल चॉकलेट मूस। त्याच्यासाठी लागणार साहित्य जे आहे ते बघून घेऊ। 175 ग्रॅम्स व्हिपिंग क्रीम पावडरचं मी इथं क्रीम करून घेतलंय, तेव्हा त्याच्यामध्ये 175 ml पाणी घातलंय थंड, 100 ml दूध आणि साधारणतः 200 ग्रॅम डार्क 55% चॉकलेट। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा या पॅनमध्ये मी जे दूध आहे ते गरम करायला ठेवतो। आता एक क्रीम जी आहे, इन द मीन टाइम हे दुधाला थोडी उकळी येते तोपर्यंत आपण दूध तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे चॉकलेट टाकू। स्विच ऑफ द गॅस, कारण खाली जर गॅस चालू राहिला तर ते चॉकलेट जे आहे ते बर्न होईल। 50 to 55 degrees चॉकलेटला तुम्ही हीटअप करू शकता, नॉट मोर दॅन दॅट। इन द मीन टाइम आपलं क्रीम जे आहे ते सॉफ्ट पीकपर्यंत आपण बीट करून घेऊ। आता ही व्हिपिंग क्रीमची कन्सिस्टन्सी आहे ती सेमी थिक आहे, वेअर ॲज आपलं चॉकलेट जे आहे ते बऱ्यापैकी पातळ आहे। तर या दोन्ही कन्सिस्टन्सी थोड्याशा जवळपास येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे व्हिपिंग क्रीम जे आहे ते फोल्ड इन करून घेणार आहोत। थोडंसं ते हलकं त्याशी मिक्स करून घेऊ आधी। लवली लवली। आता हे जे चॉकलेट आहे तर ते आपण या क्रीममध्ये मिक्स करणार आहोत। लवली क्रीमी फॅब्युलस। वेल, आता मी फ्रीजमध्ये साधारणतः एक 20 मिनटं ते अर्धा तास पिताला रेफ्रिजरेट करून चांगलं सेट करून घेतो। इन द मीन टाइम तुम्ही याचा पटकन रिकॅप बघा। सिंपल चॉकलेट मूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य 175 ग्रॅम क्रीम, 150 ml दूध आणि 200 ग्रॅम डार्क चॉकलेट। कृती, प्रथम दूध गरम करून घ्यावं, गॅस बंद करून त्यामध्ये डार्क चॉकलेट घालावं, क्रीम पेटून त्याचं व्हिप्ड क्रीम तयार करून घ्यावं, हे व्हिप्ड क्रीम दूध आणि चॉकलेटच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावं, हे मूस फ्रीज मध्ये अर्धा तास सेट करून सर्व्ह करावं।